सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 रुपये कोटी देण्याचा निर्णय याच मंत्र्यांनी घेतला आहे, असं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनय मेटे यांनी केलं आहे. पुण्यात शिवसंग्राम संघटनेची मराठा आरक्षणाबाबत राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात सरकारसोबत राहायचं की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठ्यांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही, असं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर 30 वर्षांपासून शिवसंग्राम मराठा समाजाच्या समस्यांसाठी लढत आहोत. जे सध्या आंदोलन सुरू आहे ते आंदोलन लोकशाही पद्धतीनं करावं. आंदोलनाचा त्रास हा इतरांना होता कामा नये. कोणतेही प्रश्न संवादानं सुटू शकतात, म्हणून सर्व आंदोलकांनी चर्चेची भूमिका घ्यावी, असं विनायक मेटे यांनी सांगितलं. तर कोणाचंही नेतृत्व मान्य करायला आंदोलक तयार नसेल तर प्रत्येक जिल्ह्यातील 5-5 आंदोलक नेमून सरकारसोबत चर्चा करावी, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. संवाद करताना कुणाचंही नेतृत्व नको अशी भूमिका किंवा कोणीही नेतृत्व मान्य करायला आंदोलक तयार नाहीत, त्याबद्दल आमची ही भूमिका आहे या बैठकीनं सभेनं केलेली आहे, की एकाचंही नेतृत्व मानायचं नसेल कुणाचंही, तर की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आंदोलनाचं स्वरूप, आंदोलनाचा भडका वाढत चाललेला आहे आणि आत्महत्या वाढत चालल्या, ते रोखण्याची विनंती या सरकारच्या बरोबर चर्चेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांशी वेळ घेऊन उद्या किंवा परवा वेळ घ्यावी आणि शिवसंग्रामचं शिष्टमंडळ हे मराठा समाजाचं प्रश्न घेऊन शिवसंग्रामचंच म्हणून शिष्टमंडळ, आंदोलनाचे प्रतिनिधी म्हणून नाही किंवा मोर्चेकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, पण शिवसंग्राम ही मराठा समाजाचं काम करणारी गेल्या अनेक 30 वर्षापासून संघटना असल्यामुळं संघटनेचे म्हणून मुद्दे आहेत, समाजाचे म्हणून प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन माननीय मुख्यमंत्र्याबरोबर उद्या किंवा परवा चर्चा करावी. मुख्यमंत्री माझं मुख्यमंत्र्यांना बदलावं असं अजिबात माझं मत नाही. शिवसंग्रामचा पूर्णपणे पाठिंबा देवेंद्रजी फडणवीस यांना आहे.